गणपती बाप्पाचं आगमन झालं की रोज नवीन नवीन प्रसाद करावासा वाटतो, आणि त्यात जर 10 ते 15 मिनिटात प्रसाद झाला तर बाकीची कामं पण पटकन उरकतात. तर अशीच एक रेसिपी आज मी तुमच्याकरता घेऊन आली आहे, ती म्हणजे रव्याचा मोदक. याला तुम्ही रव्याचा मोदक किंवा शिऱ्याचा मोदक काहीही म्हणू शकता. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. रवा मोदक बनवायला सर्वात पहिले इथे मी 1 ते 1.5 चमचा तूप टाकून घेते. आता तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप रवा टाकून घ्यायचा आहे. हा छान असा मंद आचेवरती मस्त सर्व साईडने भाजून घ्यायचा आहे, थोडा लालसर होईपर्यंत. आता छान खरपूस असं भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे बदाम आणि काजूची पावडर. ही पण छान अशी मस्त 1 मिनिटाकरता भाजून घ्यायची आहे. आता हे छान असं परतवून झालं, ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय दूध. इथे मी 2 कप दूध घालते. दूध घालून छान असं मस्त परतवून घ्यायचंय. हे बघा सर्व साईडने. हे छान असं दूध ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. हे बघा आपलं दूध चांगलं असं मुरलेलं आहे रव्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आता हे मुरल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचंय साखर. साखर पण छान सर्व साईडने अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि याचे सर्व मेजरमेंट जे आहेत ना ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. आता थोडस दुधामध्ये मी इथे टाकलेलं आहे केशर आणि थोडासा येल्लो फूड कलर. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हा फूड कलर अवॉइड करू शकता. हे बघा आणि हे पण सर्व आता असं थिक होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी वेलची पावडर. कंटिन्यू रवा हलवल्याच्या नंतर हे बघा असा हा घट्टसर झालेला आहे. तर ही पण छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची. तुम्ही पहिले वेलची पावडर ऍड केली तरी सुद्धा चालेल, मी नंतर ऍड करते कारण ते वरती जरा असे थोडे क्रम्स आले पाहिजे वेलचीचे म्हणून. आता हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता मी याला एका प्लेटमध्ये पसरट प्लेटमध्ये थंड करायला काढून घेते. त्या अगोदर आपल्याला काय करायचंय, याला थोडस झाकण लावून थोडी याची वाफ काढून घ्यायची. ते पण गॅस बंद करायचा. आता सर्वात आधी आपल्याला या मोल्डला ना ग्रीस करून घ्यायचंय तुपाने, आणि थोडस असं हाताला पण तूप लावून घ्यायचंय जेणेकरून आपलं सारण जे आहे चिकटलं नाही पाहिजे. आणि असा एक गोळा करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला हा मनुक्याचा काप घालायचा आहे. तुम्ही इकडे बदाम काजू काहीही घालू शकता. हे बघा मी असा काप घालून हा प्रॉपर असा गोल गोळा करून घेते. जेवढा आपला साचा आहे तेवढा करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा गोळा असा मध्ये ठेवायचा आहे आणि सर्व साईडने मोल जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. हा एक्स्ट्रा जो आहे तो काढून घ्यायचा आहे. हे बघा आणि आतमध्ये असा दाब द्यायचा आहे. हे लॉक असं पकडून ठेवायचंय. आपल्याला हे साईडने डिझाईन यायला पाहिजे म्हणून मी असं दाब द्यायचंय मोदकाला. आणि आता आपण आपला मोदक काढून घेऊ. बघा तेवढा सुरेख असा मोदक झालेला आहे आपला, तुम्ही बघू शकता. आता मी असे सर्व मोदक जे आहेत ते करून घेते.